Berry. तू भारी दादा खरी स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती ज्या चॅनलचं नाव आहे आर एस क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत. आपण आज व्हिडिओमध्ये वापरलेली जी बीटमार्क आणि शेकबी प्रिसेटी याची जी लिंक आहे ती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जरा ही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात. नमस्कार मित्रांनो, तर सगळ्यात पहिले आता कॅपकट ओपन करण्यासाठी इथं आपल्याला व्हीपीएनची गरज लागणार आहे. तर त्यासाठी प्ले स्टोरवरून कोणता एक व्हीपीएन आपल्याला डाउनलोड करून घ्यायचा आहे, त्यानंतर तो चालू करून कॅपकट ओपन करून घ्यायचा आहे. तर कॅपकट ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपल्या आजच्या स्टेटसचं मटेरियल आहे ते आपल्याला इथं ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर मटेरियलमधील जो मॉडेल इमेज दिला आहे तो सिम्पली सगळ्यात पहिल्यांदा इथं ॲड करून घ्यायचा आहे. तर हा इमेज मी इथं डेमोसाठी दिलेला आहे. इथे तुम्ही कोणताही इमेज करून अशा प्रकारे स्टेटस क्रिएट करू शकता. तर सिम्पली इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरील सेकंड ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस करून घ्यायचे आहे. त्यानंतर खालील ऑप्शनमधील रेशो ऑप्शन क्लिक करून सेकंड म्हणजेच 9.16 हा रेशो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर सिलेक्ट करून घेतल्यानंतर सिम्पली इमेज लेअरला क्लिक करून तर दोन बटणाच्या साह्याने जी इमेज आहे ती इथं अशा प्रकारे सेट करून घ्यायची आहे. आता सेट करून घेतल्यानंतर सिम्पली नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की त्यानंतर आपल्याला ॲडिओ लेअर ॲड करायचे. त्यासाठी ॲडिओ लेअरवर क्लिक करून साऊंडवर क्लिक करायचं आहे आणि साऊंडवर क्लिक केल्यानंतर फाईलवर क्लिक करायचं आहे. आता फाईलवर क्लिक केल्यानंतर दोन ऑप्शन तुम्हाला दिसून येतात, एक एक्स्ट्रॅक्ट आहे आणि एक फ्रॉम डिव्हाइस आहे. तर सिम्पली एक्स्ट्रॅक्ट कसं करायचं की मी मटेरियलमधील सॉन्ग आहे ते व्हिडिओच्या मार्फत दिलेलं आहे, म्हणजे सॉन्ग आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहे. ते सिम्पली तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट साऊंड इथं त्या एक्स्ट्रॅक्ट साऊंडमध्ये तो व्हिडिओ अपलोड करायचा आहे आणि तुम्हाला अशा प्रकारे खाली एक्स्ट्रॅक्ट सॉन्ग मिळून जाणार आहे. तर सिम्पली तसंही घ्यायचं आहे. त्यानंतर फ्रॉम डिव्हाइसमध्ये येऊन सिम्पली न्यू प्रोजेक्ट म्हणून अशा प्रकारे सर्च करून ते आपल्याला ॲड करून टाकायचे आहे. तर सिम्पली तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करू शकता. त्यानंतर आपले सॉन्ग ॲड करून घेतल्यानंतर याची लेंथ आहे ती शेवटपर्यंत वाढवून घेऊन इथं आपल्याला दोन्ही लेअर आहेत ते एकसाथ करून घ्यायचे आहेत. तर करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा इमेज सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे इमेज लेअरला बीटमार्क बघू शकतात. आता हे बीटमार्क मी फक्त टायमिंग काढण्यासाठी इथं दिलेले आहेत. तुम्ही व्हिडिओ करताना हे बीटमार्क तुम्हाला दिसून येणार नाहीत. सिम्पली या बीटमार्कचं काम काय आहे, इथं तुम्हाला फक्त टायमिंग कळावं की पहिला बीट किंवा लास्टचा बीट कुठं करायचा आहे. त्याच इट सगळ्यात पर्यंत 0:17 म्हणजे जे 17 सेकंदाचे इथं आपल्याला स्प्लिट करून घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट टेम बघू शकताय 0.19, त्यानंतर बघू शकताय 3 सेकंदाला एकदा करून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे 3 सेकंदाला परत एकदा, त्यानंतर 4 सेकंदाला एकदा करून घ्यायचं आहे, त्यानंतर आपल्याला इथं 9 सेकंदाला करून घ्यायचं आहे. तर अशाच प्रकारे मार्क केलेलं टायमिंग तुम्ही लक्षात ठेवू शकताय 11 सेकंदाला, त्यानंतर 13 सेकंदाला एकदा, परत 13 सेकंदापासून पुढं थोडंसं अशा प्रकारे टायमिंग तुम्ही हे लक्षात ठेवून हे बीटमार्क करायचे. इथं तुम्ही बीटमार्क शेअर करू शकत नाही. अशा प्रकारे ले जे बीटमार्क आहे ते झालेले आहेत. आता सिम्पली या प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा पहिली इमेज सिलेक्ट करून इथं आपल्याला बॅक निघून व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. तर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला 2 मिनटं वाट बघून इथं आपले जे इफेक्ट आहेत ते लोड होताना दिसून येत आहेत. त्यासाठी इथं आपल्याला 2 मिनटं वाट बघायची आहे. अशा प्रकारे इफेक्ट लोड झाल्यानंतर आपल्याला ओपन अँड क्लोज अशा प्रकारे ऑप्शन क्लिक करायचं आहे. त्यानंतर सुपर्स लागेल जो थर्ड नंबरचा इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय सगळ्यात पहिल्यांदा करून घ्यायचा आहे आणि याची लेंथ आहे ती पहिल्या बीटमार्कपर्यंत म्हणजेच अशा प्रकारे पहिल्या इमेजपर्यंत ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर सेकंड नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे आणि या इमेज लेअरला आपल्याला फेरामेंट हा इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. जी लेंथ आहे ती 0.9 सेकंदापर्यंत करून घ्यायचं आहे. त्यानंतर थर्ड नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट करून बॅक निघून बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे. तर बॉडी इफेक्टवर क्लिक केल्यानंतर आपल्याला स्क्रोल करत तुम्ही इफेक्ट बघू शकता ग्लोईंग लाईन्स. तो ग्लोईंग लाईन्स इफेक्ट इथं आपल्याला सिलेक्ट करून इथं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जे इफेक्ट आहेत त्यातला हॅलो 2 हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे अशा प्रकारे.
तो सिम्पली अप्लाय करून घेतल्यानंतर बघू शकताय. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की आपल्याला फोर्थ नंबरची इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे आणि सिम्पली अशा प्रकारे तुमच्या पुढे ऑप्शन दिसून येते. सिम्पली इथं आपल्याला जो इफेक्ट आहे तो वेगळा अप्लाय करायचा आहे, त्यासाठी या इफेक्टवर क्लिक करून रिप्लेस इफेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथं आपल्याला ग्लोईंग लाईटमध्ये येणार आहे. त्यानंतर इथं आपल्याला अप्लाय कोणता करायचा आहे त्यासाठी बघू शकताय ह्युरिकन हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. तो सिम्पली अप्लाय करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर फोर्थ नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनवर क्लिक करायचा आहे आणि ॲनिमेशनवर क्लिक करायनंतर जो पॅडिंग इफेक्ट आहे फर्स्ट इफेक्ट तो अप्लाय करून याची जी सेटिंग आहे ती 9 सेकंद आपण करून घ्यायची आहे. त्यानंतर फिफ्थ नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला बॅक निघून यायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ फिल्टर क्लिक करायचा आहे. आता व्हिडिओ फिल्टर क्लिक केल्यानंतर सिम्पली इथं आपल्याला बॉडी फिल्टर यायचे. बॉडी फिल्टर आल्यानंतर इथं आपल्याला इफेक्ट स्क्रोल करत इथं ग्लोईंग लाईन्समध्ये येऊन यायचं आहे. आता आल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की जो जिओमॅट्रिक जो इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर हा इफेक्ट या इमेज पुरताच ठेवून घ्यायचा आहे. त्यानंतर इथं आपल्याला पुढची इमेज लेअर जी लॉंग इमेज लेअर आहे ती सिलेक्ट करून घ्यायची आहे. तर सिलेक्ट करून घेतल्यानंतर इथं आपल्याला बॅक निघून व्हिडिओ फिल्टर क्लिक करायचं आहे. तर व्हिडिओ फिल्टर क्लिक केल्यानंतर सिम्पली इथं स्क्रोल करत ओपनिंग अँड क्लोजिंगवर इथं यायचं आहे. त्यानंतर ओपनिंग अँड क्लोजिंगवर आल्यानंतर येस मुवमेंट जो इफेक्ट आहे तो इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. त्याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे आणि याची लेंथ इथं आपल्याला या इमेज पुरतीच करून घ्यायची आहे. त्यानंतर लॉंग इमेज नंतरचा जो फर्स्ट इफेक्ट लेअर आहे इमेज लेअर तो सिम्पली इथं आपल्याला अप्लाय करून घ्यायचा अशा प्रकारे बघू शकताय. आता अप्लाय करून घेतल्यानंतर अशा प्रकारे बघू शकताय की जो फर्स्ट इमेज आहे तो अप्लाय करून घेतल्यानंतर म्हणजे सिलेक्ट करून घेतल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन दिसून येईल. त्यानंतर बॉडी फिल्टर क्लिक करून इथं आपल्याला एक इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथं आपला ऑप्शन क्लिक करून इथं आपल्याला ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे आणि ग्लोईंग लाईन्समध्ये आल्यानंतर अशा प्रकारे 2 मिनटं वाट बघायची इफेक्ट लोड होण्यासाठी. त्यानंतर इथं आपल्याला खाली स्क्रोल केल्यानंतर वॅम्पायर विंग्स म्हणून एक इफेक्ट मिळून जाईल. ते सिम्पली वॅम्पायर विंग्स नाही डेव्हिल विंग्स अशा प्रकारे जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा. तर अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ ती या इमेज लेअरपुरतीच ठेवून घ्यायची आहे अशा प्रकारे बघू शकताय. इमेज लेअरपर्यंत ठेवून घेतल्यानंतर सिम्पली त्यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर बॅक निघून आपल्याला इथं अशा प्रकारे ऑप्शन दिसून येत. सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ फिल्टर क्लिक करून आता इथं व्हिडिओ फिल्टर क्लिक केल्यानंतर या ऑप्शनमधील स्क्रोल करत अशा प्रकारे स्प्लिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि यामधील जो थ्री मिरर म्हणजे फोर्थ नंबरचा इफेक्ट आहे तो अप्लाय करून ॲडजस्टवर क्लिक करून वर्टिकल आहे ते अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. तर वर्टिकल सेट केल्यानंतर फिल्टर आहे तो 0 करून टाकायचा आहे. तर 0 करून टाकल्यानंतर या इमेजची लेअर आहे ती या इमेज पुरतीच ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर त्यासमोरचा इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला बॅक निघून बॉडी फिल्टरवर क्लिक करायचं आहे. आता बॉडी फिल्टरवर क्लिक केल्यानंतर सिम्पली ऑप्शन क्लिक करून म्हणजे स्क्रोल करत ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे. तर ग्लोईंग लाईन्समध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला ऑप्शन दिसत आहेत. त्या ऑप्शनमधील एक ऑप्शन तुम्हाला आपल्याला इथं अप्लाय करायचं आहे. त्यासाठी इथं आपल्याला फ्लेम विंग्स अशा प्रकारे जो ऑप्शन दिसतो आहे तो अप्लाय करून घ्यायचा. तर फ्लेम विंग्स जो इफेक्ट अप्लाय करून घेतल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे या इमेज लेअरपुरतीच ही लेंथ आहे ती आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे इथं आपल्याला या इमेज लेअरच्या इथं ह्या ज्या 3 इमेज लेअर आहेत त्या सिम्पली इथं आपल्याला एक वेगळा इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथं ऑप्शनवर क्लिक करून इथं आपल्याला इफेक्ट लोड होण्यासाठी 2 मिनटं वाट बघायची आहे. अशा प्रकारे ऑप्शन दिसून आल्यानंतर कॅमेरा ऑप्शनवर क्लिक करून इथं आपल्याला साईड लेफ्ट हा इफेक्ट आहे तो या लेअरला अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर मधील लेअरला क्लिक केल्यानंतर परत एकदा कॅमेरावर क्लिक करून हे आपल्याला स्क्रोल करायचे आणि साईड डाऊन हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे स्लाईड डाऊन. त्यानंतर थर्ड लेअरला इथं आपल्याला परत एकदा कॅमेरा ऑप्शनवर क्लिक करून साईड लाईट अशा प्रकारे 3 नंबरला करून घ्यायचे 3 ठिकाणी. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून तुम्ही बघू शकताय म्हणजे अशा प्रकारे इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला बॅक निघून अशा प्रकारे ऑप्शन दिसून येतील. सिलेक्ट झाल्यानंतर बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि इथं आपल्याला ह्युल्युजन ह्याच्या ऑप्शनवर क्लिक करून इथं आपल्याला फर्स्ट इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर या इमेज लेअरची लेंथ आहे म्हणजेच या इफेक्टची लेंथ आहे ती या इमेज लेअरपर्यंतच ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर या समोरचा इमेज लेअर सिलेक्ट करून इथं अशा प्रकारे सिलेक्ट करून घेतल्यानंतर बॅक निघून यायचं आहे. तर बॅक निघूनानंतर व्हिडिओ फिल्टर क्लिक करून इथं आपल्याला 2 मिनटं वाट बघायचं आहे. त्यानंतर स्क्रोल करत ओपनिंग अँड क्लोजिंग म्हणजेच नाईट क्लबवर क्लिक करायचं आहे. तर नाईट क्लबवर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे की जो फ्लिक फ्लिकर
स्प्लिट टिकर जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा. अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथं आपल्याला या इमेजपर्यंतच ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर लास्ट इमेज आपलं इथं सिलेक्ट करून इथं आपल्याला बॅक निघून व्हिडिओ फिल्टर क्लिक करायचं आहे. आणि व्हिडिओ फिल्टर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे स्प्लिटवर यायचं आहे. आणि इथं परत एकदा आपल्याला थ्री मिरर इफेक्ट अप्लाय करून इथं आपल्याला व्हर्टिकल आहे ते अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. आणि फिल्टर आहे तो झिरो करून टाकायचा आहे. तर अशा प्रकारे पूर्ण स्टेटसला आहे तो इफेक्ट आहे तो पूर्ण अप्लाय झालेला आहे. तर स्टार्टिंगला येऊन इथं आपल्याला ओवरलेवर क्लिक करून ॲड ओवरलेवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर पी एन जी ॲड करून घ्यायचं आहे. आणि पी एन जी ॲड करून घेतल्यानंतर सिम्पली थोडीशी रोटेट करून अशा प्रकारे रोटेट करून इथं आपल्याला ते अप्लाय करून घ्यायचं आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर सिम्पली याची लेंथ आहे ती शेवटच्या बिटमार्कपर्यंत म्हणजेच अशा प्रकारे वाढवून घ्यायचं आहे. तर वाढवून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, दोन इमेज लेअरच्या मध्ये एक ऑप्शन दिसतोय त्या सिम्पली लेअरवर क्लिक करून कॅमेरा ऑप्शनवर क्लिक करून इथं आपल्याला बघू शकता की इथं तुम्हाला पुल इन हा इफेक्ट दिसून येतोय. सिम्पली त्या इफेक्टला अप्लाय करून घ्यायचं. अशा प्रकारे बघू शकताय की पूर्ण स्टेटसला आहे तो पुल इन हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचं म्हणजे या दोन्ही ऑप्शनच्या मध्ये हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे पूर्ण आपल्या ज्या इफेक्ट आहेत ते अप्लाय झालेले आहेत. तर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोचिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो एच डीमध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. Thank you.